मराठी परिवार या चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते आपण वर्षाच्या सुरुवातीला जो पहिला सण साजरा करणार आहोत तो म्हणजे संक्रांत या संक्रांतीबद्दल आज आपण बोलणार आहोत या संक्रांतीबाबत अनेक चुकीच्या अफवा पसरवतात ही संक्रांत अशुभ आहे खराब आहे तर मैत्रिणीं असं काही नसतं कारण या संक्रांतीच्या दरम्यान स्वतः पिता असणारे सूर्य महाराज हे त्यांचे पुत्र महाराज यांच्या भेटीसाठी हे मकर राशीत महाराजांच्या राशीत प्रवेश करतात मैत्रिणींनो आज मला आपल्या सर्वांना ह्या निमित्ताने सांगायला खूप आनंद होतोय की संक्रांती कधीही अशुभ नसते संक्रांती शुभ असते या संक्रांतीच्या निमित्ताने उत्तरायण पर्व सुद्धा चालू होते अशी मान्यता आहे उत्तरायण पर्वामध्ये स्वर्गाचे दार हे उघडे असतात आपल्याकडे संक्रांत साजरी करायचे जे तीन दिवस आहेत त्यातला पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा असतो तो म्हणजे मुख्य संक्रांत आणि तिसरा असतो तो म्हणजे कर म्हणजेच किंक्रात तर पहिला दिवस भोगी या दिवशी घेवडा वांगे वाल गाजर बोर अशा सर्व भाज्या एकत्र करून त्यात थोडेसे तीळ टाकून त्याची एक भाजी केली जाते ह्या भाजीला आपण खेंगट असे म्हणतो खेंगट हे भोगीच्या दिवशी मानाचे असते आणि या भाजीसोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी असते या संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळाला सर्वात जास्त महत्व असते म्हणूनच या संक्रांतीच्या मुख्य दिवशी तिळाचे लाडू वाटतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे संक्रांतीचं स्लोगन आहे आपण प्रत्येकाला म्हणतो हे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मैत्रिणींना अशा प्रकारे संक्रांतीचा जर सर्व आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेत असाल तर आपण ह्या संक्रांतीला अशुभ मानू शकत नाही तर मैत्रिणी दोन हजार वीस मध्ये चौदा जानेवारी रोजी रात्री दोन वाजून वीस मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करेल याच कारणास्तव यावर्षी मकर संक्रांतीचा उत्सव बुधवारी पंधरा जानेवारी रोजी सूर्योदय व्यापींनी तिथीमध्ये साजरा केला जाईल यावर्षी संक्रांतीला सूर्य आणि बुध एकत्रितपणे बुधादित्य योग्य बनवीत आहेत याशिवाय उत्तर फाल्गुनी नक्षत्र असल्याने वर्धमान नावाचा एक शुभ योग तयार होत आहे मकर संक्रांत पूजा मुहूर्त पुण्यकाळ मुहूर्त सात वाजून पंधरा मिनिटापासून ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत म्हणजेच कालावधी पाच तास चौदा मिनिटे आहे तर महापुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनिटापासून ते नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत आहे म्हणजेच कालावधी दोन तास आहे यावर्षी संक्रांतीचा उत्सव उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पंचमीला असणाऱ्या संक्रांतीच्या दरम्यान साजरा केला जाईल यामुळे ही संक्रांत आनंद प्रदान करणार आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन गर्दव असणार आहे सूर्याच्या उत्तरायणानंतर देवांचा ब्रह्ममुहूर्त उपासनांचा काळ सुरू होतो या काळातच मूर्तीची प्रतिष्ठापना गृहनिर्मिती यज्ञकर्म आदी पुण्यकर्म केली जातात म्हणूनच मकर संक्रांतीच्या या पुण्य काळात दानधर्माला ही अधिक महत्व असते संक्रांती गर्दववर विराजमान होऊन गुलाबी वस्त्र धारण करून मिठाईचे सेवन करत दक्षिणेकडून पश्चिमेकडे या दिशेला जाईल संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे या दिवशी जी माणसे दान पुण्य करतात अशा त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो असा एक समज आहे संक्रांतीचा सण आरोग्याशी निगडीत आहे मैत्रिणीनं संक्रांत म्हटले की तीळ या पदार्थाला खूप महत्वाचं स्थान आहे हा पदार्थ नियमित वर्षभर घेतल्याने सांदेदुखी हाडे मजबूत होतात शरीर कायम निरोगी ठेवण्यास खूप महत्वाचे आहे म्हणूनच हा पदार्थ नियमित खा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवा एकमेकांशी गोड बोला असा संदेश या सणतर्फे दिला जातो अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला व्हिडिओ आवडल्यास लाइक करा धन्यवाद